राठोड हा बुलढाणा याचा जवान शहीद झाला. त्या शहीद जवानाला 50 लाख रुपयाची मदत राज्य सरकारनं मंजूर केली. पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. 50 लाख रुपयाचा धनादेश देण्याचं सांगण्यात आलं. वीरपत्नींच्या नावे 30 लाख, त्यांच्या वडिलांच्या नावे 10 लाख आणि आईच्या नावे 10 लाख असं देण्याचं सांगण्यात येत आहे. मात्र दिलेला धनादेश पुन्हा त्यांच्याकडून वापस घेतलेला धनादेश लवकरात लवकर त्यांना देण्याचं त्यांनी कबूल केलं. मात्र अद्यापपर्यंत तो धनादेश देण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळाकडून जे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेले संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्या वीर जवानांच्या घरी ते धनादेश देण्यात यावे अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात येत आहे. वीर जवानांचा अवमानास्पद अशी वागणूक का दिली असा सवाल महाराष्ट्रभरातून विचारला जात आहे. जर सरकारनं मदत करायची असेल तर तात्काळ करावी. पुन्हा पुन्हा या गोष्टीकडे अडथळे येऊ नयेत अशी मागणी महाराष्ट्रातील जनतेकडून होत आहे. कृष्णबुर्गे MK News लातूर.